असा भगवान परमात्म्याचा जन्म. पहिली गोष्ट धर्माचं रक्षण, दुसरी गोष्ट भक्तांचं रक्षण, तिसरी गोष्ट दुष्टांचं निर्दलन. एवढंच नाही तर भगवान परमात्मा अनेक अशा प्रकारच्या दानवाचा नायनाट करण्याकरता अवतीर्ण झाले. एवढाच विषय नाही, चित्रकूट नावाचा राजा होता, अमर होता, तो सुद्धा व्याभिचारादी करून पाप करू लागला. त्याला सुद्धा मारण्याकरता जसं वरदान होतं तशा पद्धतीचा अवतार धारण करून त्याचा सुद्धा वध करण्यात आलेला आहे. याच्याकरता सुद्धा देव आलेला आहे. एवढंच कारण नाही इंद्राने केलेली चूक. इंद्राने कोणती चूक केली? गौतम ऋषीच्या आश्रमाला गेले, गौतम ऋषीचं खोटं रूप घेतलं. अहिल्या मातेच्या समवेत केलेली ज्या काही क्रीडा आहेत त्या ठिकाणचा त्याचा दिलेला शाप, गौतम ऋषीनी स्वतःच्या पत्नीला दिलेला शाप, त्या शापानं शिळाहून पडावं लागलं. आणि त्या शिळेचा उद्धार करण्याकरता आमच्या भगवान परमात्म्याला अवतार धारण करावा लागला. देवाच्या प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या पदपर्शनने अहिल्या मातेचा उद्धार झाला. विठाला विठाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र परमात्मा एक वचनी, एक पत्नी आणि एक वाणी असा अवतार धारण केला. पण या अवताराचं सेवा करण्याकरता 33 कोटी देवतेने ठरवलं आमच्या प्रभू रामचंद्र परमात्मेची सेवा करायची आहे. 33 कोटी देवतेने ठरवलं, नवीन देवाच्या भक्तांनी ठरवलं. मग देवाचे भक्त वानर झाली. कोण झाली? वानर जेवढी होती तेवढे सगळे वारकरी आमची मंडळी आहे. देवाचे भक्त जेवढे तेवढे वारकरी मंडळी आहे. काही जणांनी ठरवलं, महादेव परमात्म्याने ठरवलं, आपण हनुमंतरायाचा अवतार धारण करावा. महारुद्र प्रगटला नामा मने म्यावन्निला. पार्वती आई साहेबांनी ठरवलं आपण काय व्हावं. मग देवाची शेपटी व्हावी. हनुमंतरायाची शेपटी आमची पार्वती माता झाली. वारकरी सर्व वानर झाले. एवढंच नाही आणखी देवतेने ठरवलं. मोठमोठे सूर्यनारायण परमात्म्याने अवतार धारण केला. सूर्यनारायण परमात्म्याच्या पुत्राचं नाव आहे सुग्रीव. इंद्राच्या पुत्राचं नाव आहे वाली. बर का? एक एक नाही, नवीने स्वतः भरत म्हणून प्रभू रामचंद्र परमात्म्याचा सक्का भाऊ असणारा त्याने सुद्धा अवतार धारण केला. आमच्या भगवान महाविष्णू परमात्म्याच्या हातातला असणारं सुदर्शन आहे, ते सुदर्शन म्हणजे आमच्या भरताचा अवतार आहे. त्यांनी सुद्धा देवाची सेवा करायची ठरवली. शत्रुघ्नाचा अवतार आहे भगवान परमात्म्याच्या हातातला असणारा जो शंख आहे त्या शंखाने शत्रुघ्नाचा अवतार धारण केला. असं 33 कोटी देवतांनी सर्वांनी मिळून आमच्या लक्ष्मी आई साहेब आणि सीतामातेचा अवतार धारण केलाय. म्हणजे प्रत्येकाने एकमेकाचा अवतार धारण केलेला आहे. असा भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचा अवतार आहे. देवाच्या अवतारात थोडी सुद्धा चूक पाहायला मिळणार रामायण तपासून पहा. बदल करायचा ठरवला होता लक्ष्मणाने. लक्ष्मणाची पत्नी असणारी उर्मिला बोलू नका. इकडे इकडे माझ्याकडे बघा, मी काय सांगतोय ते तुम्हाला कळना. लक्ष दिलं तर तुमच्या कानावर जाईल. लक्ष्मणाची असणारी पत्नी उर्मिला ज्यावेळी सीताई माता आपल्या प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या समवेत 14 वर्ष वनवास भोगण्याकरता निघाली. वनवास भोगायला निघाल्यानंतर लक्ष्मणजी विचारतात, देवा मी तुमची सेवा करण्याकरता येतोय, पण माझी पत्नी म्हणते जसं सीताई माता निघाली तशी मला तुमच्या समवेत तुमची सेवा करण्याकरता आपण दोघं जण मिळून देवाची सेवा करू. त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात, थांबा, हे जाण्याचा निर्णय कुणाचा? प्रभू रामचंद्र परमात्म्याचा. मग त्यांना अगोदर विचारल्याशिवाय मला उत्तर देता येणार नाही. प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या जवळ लक्ष्मणजी गेलेले, देवाचं दर्शन घेतलं. माझी पत्नी उर्मिला म्हणते मी तुमच्या बरोबर सेवा करण्याकरता येते, मी काय करू याचं उत्तर मला सांगा. प्रभू रामचंद्र परमात्मा म्हणतात, हे तसं करून चालणार नाही, याच्याकरता मला इतिहास पाहावा लागेल. कोणता इतिहास? जसं वाल्मिकानं रामायण लिहिलेलं आहे त्याच्या एकही बोटभर इकडं तिकडं वागून मला चालणार नाही. अगोदर वाल्मिकानं काय लिहिले ते पाहू द्या. बोलिला वाल्मिक तैसेची वाल्मिक
केला वाल्मीकि ऋषीची करीन वर्तोनी दावेना नामा म्हणे जसं वाल्मिकाने लिहिले तशा पद्धतीने प्रभू रामचंद्र परमात्मा अवतारात राहिले वाल्मिकाने सांगितलं होतं तुम्ही तिघ जण जाणार आहे वनवासाला उर्मिलेचा विषय नाही मग उर्मिलेला नाही म्हणून सांगायला सुद्धा लक्ष्मण माघारी गेले नाहीत उर्मिला दारावरती आरती करून ताट घेऊन जागेवरती उभा राहिलेली आहे तशी उभा होती तशीच उभा आहे अन्न नाही पाणी नाही किती दिवस उभा होती तुमचं मत किती दिवस असेल बिन पाण्याचं बिन अन्नाचं किती दिवस माणूस उभा राहील दारात वाट बघत माझा पती मला माघारी येऊन मला वनवासाला घेऊन जाईल काहीतरी निरोप घेऊन येईल याची वाट बघत उर्मिला बसली होती एक दोन दिवस नाही 14 वर्ष वाट बघत होती किती दिवस 14 वर्ष याला म्हणायची पतिव्रता विठाला म्हणजे जसं वाल्मिकाने लिहिलं तसा प्रभू रामचंद्र परमात्मा वागले बर 14 वर्षापर्यंत वनवास भोगायच्या पाठीमागचं कारण काय होतं आपल्या पित्याचा वचन दिलेलं होतं आपल्या पित्याने आपल्या सावतराईला काही काही मातेला दिलेली दोन जी वचनं होती बर का ती दोन वचनं जी होती ती दोन वचनं निभवण्याकरता प्रभू रामचंद्र परमात्म्याने आपल्या शिरावर घेतली आणि बापाचं वचन निभवण्याकरता 14 वर्ष वनवास भोगला आताची मुलं बापाचं वचन निभवतील का आताची मुलं निभवतील पण जसं बापाने सांगितले तसं नाही यांना जसं गोड वाटल तसं हे काय म्हणजे प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या अवतारचं पूर्ण चरित्र घेण्यासारखं आहे भावाभावांचा विषय असो द्या भावानी भावासमवेत कशा पद्धतीने वागावं प्रभू रामचंद्र परमात्म्याने वागून दाखवलं आमच्या भरताने वागून दाखवलं दाखवलं का नाही कैकेयी मातेचा भरत कौसल्या मातेचा प्रभू रामचंद्र परमात्मा सावतराईची दोघ जण पण एका कैकेयी मातेनं राज्यावरती भरताला बसवण्याकरता रामाला वनवासाला पाठवलं त्यांच्या हातून चूक झाली पण त्यांच्या मुलांनी चूक नाही केली भरत आला आईला विचारू लागला माझा दादा कुठे आहे काय वचन घेतली होतीस कसलं वरदान घेतलं होतंस माझ्या बापाला फसवून वरदानात अडकवलास आणि माझ्या देवापासून तू माझा अंतर पाडलास आजपासून तू माझी आई नाही देव आणि माझ्यात अंतर पाडलास आईचा तिरस्कार करणारा भरत होता विठ्ठला आईचा तिरस्कार केला आणि भावाला हुडकण्याकरता गेले भावाला हुडकण्याकरता तर भाव शरीर नदीच्या तीरावरती होते निषाद राजांच्या नगरीतून पुढं वाटचाल ज्यावेळेस नावाड्याच्या नावाडी सुद्धा होता तो सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र परमात्म्याला नावेमधून पाद्यपूजा करून पलीड घालवून गेले पण भरत तिथपर्यंत जाऊन पोहोचले त्यावेळेस भरतांना प्रभू रामचंद्र परमात्मा पाहिल्याबरोबर रडू आवरना भारताला रडू आवडला काय आवडना खरं सांगू का माझ्या आईमुळं तुम्हाला वनवास भोगायला लागला भारत आक्रोश मांडू लागलेला आहे प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या पुढं माझ्या आईच्या हातून चूक झाली म्हणून दादा तुम्ही एवढं नाराज होऊ नका एवढं रागाला येऊ नका आताच्या आता पहिलं तुम्ही कुठं चला अयोध्येला माघारी चला त्यावेळेस प्रभू रामचंद्र परमात्मा भरताला म्हणतात अरे भरता आई म्हणजे आई आहे चुकीचा विषय असो खरा विषय असो मी राज्य भोगण्याकरता माघारी यावं का माझ्या बापाचं वचन जे जर माघारी गेलो तर बापाच्या वचनाला कलंक लागतोय 14 वर्षावरी केली उपोषण या लागे अवतार मिन गेशी जसा शेषनारायण परमात्म्याचा अवतार लक्ष्मी म्हणजे ते 14 वर्षापर्यंत आम्हाला बरीशी कामं पुढची करायची आहे का नाही त्याच्याकरता अवतार घेतलेला आहे मग माघारी येता येत नाही मग काय करायचं घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तुम्ही अयोध्येतनं बाहेर निघाल्याबरोबर सगळ्या अयोध्येमध्ये असा विषय होऊन गेला शोकांकुल अवस्था निर्माण झाली उदासीनता निर्माण झाली प्रत्येक अयोध्येमध्ये अशी अवस्था निर्माण झाली शेवटी आपला असणारा पिता दशरथ राजा राम
राम राम म्हणून मरण पावला हे शापाचं उत्तर होतं श्रावण बाळाच्या आईनी आम्ही जसं पुत्र शोक करून मरतोय तसं दशरथा तुला सुद्धा पुत्र शोक करून मरावं लागेल रामा राम 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 म्हणून दशरथ राजांनी प्राण त्यागून दिला ही वार्ता प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या कानावर आल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं त्याच ठिकाणी शरू नदीच्या तीरावरती पिंडदान प्रभू रामचंद्र परमात्म्याने केलेलं आहे पण माघारी येता येत नाही माझा बाप गेला आता बाप गेला बापाचं वचन निभवलं पाहिजे का नाही मग तुम्ही असंच माघारी जा मी गादीवर बसणार नाही भरत म्हणतोय मी गादीवर बसणार नाही काही कर पण तुला ते राज्य सांभाळावं लागेल मी तुमच्या बरोबर येतो नाही येऊ देऊन चालत तसं काही आमच्या बरोबर येऊन कोणत्या गोष्टीचा उपयोग नाही शेवटी पादुका घेतल्या आणि ते खडावा मस्तकावर ठेवून गादीवर नेऊन ठेवल्या आणि स्वतः भरत गादीवर बसला नाही राज्यात सुद्धा थांबला नाही अयोध्येच्या बाजूला पर्णकुटी बांधली वल्कल धारण केलं जसा प्रभू रामचंद्र परमात्मा लक्ष्मणाची ताई माता जशी होती तशी 14 वर्षापर्यंत वल्कल धार करून राहणारा भावाला भावाचं प्रेम दाखवणारा भरत होता विठ्ठला आताचा भाव आताच्या भावाविषयी असं प्रेम दिल का का नाही एकानच कमवलं एकच नोकरीलाय एकच बागतन मिळवतोय एकच व्यापारातन कमवतोय आणि आम्हाला मात्र शेरड गुरु मसर शेती वाडी याच्यात राबवतोय सांभाळून एकमेकाला घेतील का हो काय अवस्था आहे तुमची आमची आचरणात रामायण आपण आणत नाही लक्ष्मणाने भावाची सेवा कशा पद्धतीने केली डोळ्यात पाणी येण्यासारखा विषय महाराज लक्ष्मणांना अन्नही खाल्लं नाही पाणी प्याला नाही किती दिवस 14 वर्ष ही जोडपं तसंच उपाशी होतो उर्मिला इकडे उपाशी होती लक्ष्मणी उपाशी होता रात्रभर झोपचा संबंध नाही 14 वर्षापर्यंत जो झोपलेला नाही आणि 14 वर्षापर्यंत जो उपाशी आहे आशाच्याच हातनं मेघनाथाला मरण होत म्हणून देवाला इकडं उपाशी राहावं लागलं विठ्ठला भगवान परमात्म्याच्या चरित्राचा विषय थोडासा पाठीमाग आपण अक्षदा वाहून करूया कारण वेळेमध्ये अक्षदा वाहूया आणि त्याच्यानंतर आपण पुढचं उर्वरित चरित्र पाहूया विठो बार सर्वांनी पाठीमाग प्रभू रामचंद्र परमात्म्याचं भजन करायचं आहे टाळी मोठ्यानं वाजवायचे आणि भजन झाल्यानंतर एक गजर गाजवला जाईल त्यानंतर त्या गजरामध्ये जिथं भगवान परमात्म्याची प्रतिभा आहे त्याच्यापुढं मोठंसं परात आहे किंवा बकेट आहे त्याच्यामध्ये जाऊन समर्पित सर्वांनी ती अक्षदा करायची कुठेही इकडं तिकडं टाकू नका पायाखाली तुडवणीला टाकू नका जागेवरून पोटावर फेकू नका त्या ठिकाणी एक बकेट ठेवलं जाईल त्या बकेटामध्ये सर्वांनी जाऊन अक्षदा व्हायचे आहेत आणि मोकाट्या येऊन जागेवर आपापल्या बसायचे ते बोलू नका म्हणण्यात वेळ जायचा निघून म्हणून कोणी सर्वांनी पाठीमाग भजन करा आणि भजन थांबल्यानंतर एक गजर गाजवलं जाईल गजर गाजवल्यानंतर सर्वांनी जाऊन अक्षदा टाळकऱ्यासह जाऊन माघारी वाहून यायचं आहे रघुपती राघव राजा पावन
अरे जे मेले माणूस जित उठवील आमच्या कबीरदास महाराजांचा दृष्टांत आहे. कबीरदास महाराजांचा मुलगा कमाल होता, तो कमाल लहान होता. जशी आता लहान मुलं खेळतात अशी लहान मुलं एका जागेला खेळत होती आणि खेळता खेळता त्याच्यातला एक मुलगा होता, त्या मुलाच्या आईनं त्याला हाक मारली, बाळू इकडे. तो म्हणू लागला, कमाल तू इथंच थांब, माझी आई काय म्हणते मी बघून आलो. कमाल त्याला म्हणलाय, बघ डाव तुझ्यावर आला आणि तुझ्यावर डाव आला म्हणून घरात पळ काढची, तर डाव तुझ्यावर हे देणार ठेव म्हणला. आले आल्या वीस डाव खेळतो पण मला घरला जाऊ दे. तो बाळू पळत पळत घरला गेला. आईनं विचारलं, कशा करता मला बोलवलं? विचारल्याबरोबर म्हणू लागली, आई स्वयंपाक करायचा आहे, सरपण संपले ताबडतोब सरपण आण आणि मग तुला खेळाय कुठं जायचं तर कुठं जा. मग खेळण्याच्या गडबडीमध्ये हा मुलगा सरपण आणण्याकरता गेला. गडबडीने सरपण जुनाट अशा प्रकारचं टाकलेलं होतं. गडबडीने सरपण गोळा करत असताना त्या ठिकाणी एक सर्प राहत होता. त्या सर्पाने त्या मुलाला चावा घेतला. मुलगा जाग्यावर गतप्राण झाला. तोंडाला फेसाची गोळी आलेली. सर्व घरातल्या मंडळींनी त्या मुलाला उचलून घेतलं आणि रडू लागलेलं आहे सर्व घर. कमाल त्या खेळाच्या डाग्याला बसलेला आहे, कबीरदास महाराजांचा मुलगा. तो कमाल म्हणू लागला, आपल्या मित्राच्या घरा एवढी गर्दी कशाची झाली, आपणही जाऊन पाहावं. त्या ठिकाणी जाऊन कमाल पाहतो काय झालं. तर मगाशी तुम्ही दोघं खेळत होता त्याच्यातला म्हणले तुझा जोडीदार मेला. मेला म्हणल्या कमालला काय कळना. मेला म्हणजे काय झाला म्हणले. लहान होती त्यांना काही कळत नव्हतं. मेला म्हणजे काय झालं. काय झालं म्हणल्या बरोबर म्हणले, अरे हा त्याला सर्पदंश चालला, असा कसा जाईल, त्याच्यावर डावा आलाय म्हणले. डाव खेळण्याचा आलाय, डाव खेळल्याशिवाय तो जाणार नाही असं म्हणल्यावर कुठं आहे बघू म्हणले. त्या माणसाच्या गर्दीतनं कमाल पुढं गेला आणि जाऊन पाहिलं तर आईच्या मांडीवर फेसाचं तोंडाचं वळा, तोंडाला फेसाची वळे आलेले. त्या ठिकाणी गेला आणि त्याच्या कानात तीन वेळा राम 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 तीन वेळा म्हटल्याबरोबर ते मुलगा उठला, जिवंत झाला. त्या कमाला बरोबर खेळायला गेला. सगळ्या गावाला आश्चर्य वाटलं, कमालने कमाल केली, कमालने कमाल केली. अरे काहीतरी या मुलाकडे आहे, दैवी शक्ती आहे, काहीतरी विद्या आहे, कमालने कमाल केली, अशी ही वार्ता कबीरदास महाराजांच्या कानावर गेली. कबीरदास महाराजांनी आपल्या मुलाला बोलवून घेतलं, कमाल इकडे ये. इकडे म्हटलं, कमाल समोर आला. त्या मुलाच्या कानात जाऊन काय म्हटलास, मुलगा जिवंत कसा झाला? म्हणले जिवंत कसा झाला मला काही माहित नाही. मग कानामध्ये काय म्हटलास? काही नाही, तीन वेळा राम 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 म्हटलो आणि आम्ही खेळायला गेलो म्हणले. कबीरदास महाराजांनी आपल्या मुलाच्या कानाखाली ठेवून दिली. मुलगा रडायला लागला. रडायला लागल्याबरोबर मुलगा विचारतो, बापाला बाबा मला का मारलं? त्यावेळेस कमाल कबीरदास महाराज म्हणतात, तुला याच्या करता मारलं, तीन वेळा राम का म्हटलास म्हणून मारलं. एकदा राम म्हटलं असतं तर उठला असता का नाही, तो जिवंत झाला असता का नाही. दोन वेळा राम नाम वायपाट का घालवलं म्हणून मारलं. एवढा आत्मविश्वास आपला राम नामावरती पाहिजे आणि या राम नामाने आपल्या जीवनाचा नक्की उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राम वेळोवेळा आम्ही गावी, दळिता कांडिता जीविता गे बाई, करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट दिवजानी, बोलिलेले पुरे वेडे वाकुडे, उत्तरे करा क्षमापराध, महाराज तुम्ही सिद्ध झालेले शिवा. प्रभुरामचंद्र परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. Thank you.
आणि बरोबर 7:09 भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होईल.